मी राजाराम टोके, शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्था मर्यादित यांचा अध्यक्ष आहे. पालक संदर्भात म्हणजे मुळात म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे की पोलीस स्टेशनने बाजार समितीला पत्र दिला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो. त्याच्यात मुळात कारणीभूत बाजार समिती सन 2021 मध्ये बाजार समितीने चार संस्थेला परवानगी दिली होती. त्या चार संस्था कार्य करत होते, पाला उचलून ते जनावरांना पुरवठा करायचं काम करत होते. अचानक बाजार समितीने ते रद्द केलं. त्यावेळी बाजार समितीला 18 ते 20 लाख रुपये उत्पन्न त्या पाला उच्चारणाच्या संदर्भात घटकाकून झाला, प्रत्येक वाहन 500 रुपये प्रमाणे. त्याच्यानंतर आजपर्यंत असेच आणली गेली माणसं, कोणी येतं कोणी पाचक तो पाला उचलून नेते. हा पाला म्हणजे कोबीचा निघालेला पाला असतो, ते जनावरांसाठी खाद्य म्हणून वापर होतो. आमच्या संस्थेचं परवानगी रद्द झाल्यानंतर तात्कालीन मंत्री महोदयांकडे मी अपील दाखल केलं होतं. त्या अपिलाच्या अनुषंगाने माझं परवानगी कायमस्वरूपी करण्यात आली. त्याच्यानंतर वारंवार मी पाठपुरावा केला तरी बाजार समितीने त्याला लक्ष दिलं नाही. तुम्ही आदेशाचा अवमान करता म्हणून पणन विभागाने पण पत्र दिलं. व्यापाऱ्यांच्या माझ्याकडे परवानगी पत्र आहेत, परत त्याच्यानंतर बाजार समितीने मला 3 ते 4 वेळा त्याच्यानंतर स्वतः परवानगी दिलेली आहे. असे असताना 30/8/2023 रोजी शासनाने आतापर्यंत पोलीस स्टेशनला ज्या ज्या तक्रारी झाल्या त्याची गंभीर नोंद घेतली आणि एपीएमसीला एक शासन आदेश काढला की तुम्ही ह्या सर्व घटक जे बेकायदेशीर काम करतायत त्यांच्यावर नियंत्रण ठेवा, पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याच्यावर कारवाई करा व त्यासाठी प्राधिकृत म्हणून सचिवांना नियंत्रित केलं. असे असताना सुद्धा बाजार समितीने कोणती कारवाई केली नाही. मला आतापर्यंत 3 ते 4 पत्र देण्यात आले की आम्ही सुरक्षा विभागाला कळवलेलं आहे बेकायदेशीर घटकांना बंदी घालण्यासाठी, पण सुरक्षा विभागाने आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. पण आदेश देऊन सुरक्षा विभाग कशासाठी गाडी आत सोडतात, कोणाच्या याच्यामध्ये मेन म्हणजे संचालक आहेत आणि इथून जे स्थानिक नेते आहेत, काही गुंड लोक आहेत की ते त्याच्यावर दडपण आणतात. पण त्यांना कायद्याच्या अनुषंगाने काम त्यांना करायला पाहिजे होतं. ज्या आदेश शासनाने दिला, शासनाने विचार करून दिलाय तो. आज पूर्वीचे परवानगी होत्या, अपील आदेश झाले, एपीएमसीचे वकील माझ्या समोर होते, आर्ग्युमेंट झालेत आमच्या, तरी सुद्धा हे म्हणजे पेपरवर एक दाखवतात आणि अप्रत्यक्षरित्या एक करतायत. आणि या माध्यमातून असं सांगू इच्छितो मी की कचरा उचलण्याला ठेकेदाराकडून आमच्याकडून काही नुकसान नाहीये. आम्ही पाला नेतो, हे जनावरांचं खाद्य आहे. शासनाने वेगवेगळ्या योजना काढल्या की जनावरांना खाद्य, आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला तो एक होतो, जनावरांचं खाद्य हा चांगला उपक्रम राबवतोय, जो कचरा जाण्यापेक्षा पुरवठा करतो आम्ही. आणि याच्यातून जो ठेकेदार याला फायदा होतो, त्याचा कामावरचा ताण कमी होतो. पण हे कुठंतरी षडयंत्र आहे, गुंडशाही आहे असं मला वाटतं. पाहिली आत्ताच्या आज रोजी तर ठेकेदारच पूर्ण 90-95% माल नेतो त्याच्या नावाखाली माणसं. माझ्याकडं शासन आदेश, अपील आदेश आहे, जेपीएमसीच्या परवानग्या, मी 100 रुपयातला 1% सुद्धा काम करत नाही. आज 16 ते 17 टन माल स्वतः ठेकेदारची माणसं त्यांच्या नावाखाली नेत आहेत. ठेकेदाराला कुठं अडचण आहे काही? ठेकेदाराला दिलेली नियमावली वेळ वेगळी आहे, त्यांना माझ्या आमच्याकडून फायदाच होतोय. पण ठेकेदार हा का भूमिका घेतो हे कळत नाही. त्यांना दिलेलं टेंडर तपासावं, त्यांना काय नियमावली लावलेली आहे काय लावली नाहीये याचा विचार करत नाही. चाललंय सर्व अशीच. मला एक सांगा बघा, आज बाजार समितीमध्ये जे सध्या हे होलसेल मार्केट आहे, ज्या शेतातून जे गोण्यामध्ये माल येतो हा माल तसाच प्रकारे विकला जात आहे. होलसेल मार्केट आहे, डायरेक्ट गाड्या ग्राहक घेऊन जातात मुंबई आणि उपनगरात, आणि इथे ते साफसफाई करून इथे टाकायचं आणि इथे किरकोळ विकायचं हा परवानगी आहे का? आता किरकोळ विक्रीला परवानगी नाही हे मला ज्ञात आहे, जेणेकरून मी आता ज्या परवा होतो की ते होलसेल मार्केट ही सत्यता आहे, किरकोळ विक्री करताना ही पण सत्यता आहे. पण ही पण सत्यता आहे की तिथे किरकोळ विकता येत नाही, होलसेल मार्केट आहे. तर तुमच्या पुढचं काय आहे तुमच्या निर्णय? म्हणजे आता सध्या पोलिसांनी पण हा जे जसा प्रकारे 4-4 जण आता सध्या पाळा कचरा उचलतात मार्केटमध्ये, आज पण संदर्भी आता मला जर माझं पुढचं असं आहे की एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समितीने जे शासनाने आदेश दिले त्याची अंमलबजावणी करावी. जे काय तुम्ही ठेका दिलाय त्यांना ठेकेमध्ये नियमामध्ये काम कराल त्यांना लावा, आणि त्या गोष्टीने झाले तर मी हायकोर्टाचे दरवाजे ठोठवणार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.